सहकार विभागाची एफ आर पी वरील बैठक निष्फळ ठरलेली आहे राजू शेट्टींनी मागील हंगामातील हफ्त्यात वाढीव चारशे ची मागणी केली होती मात्र त्यावर कारखानदार तयार सरकारनं केली मात्र यावरही निर्णय झालेला नाहीये त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनावर ठाम आहे आंदोलनात शेतकरी शहीद होतील मात्र आता माघार नाही अशी भूमिका स्वाभिमानीनं घेतली आहे आणि ज्या दिल्लीमध्ये एक वर्ष आंदोलन करून केंद्र सरकारसारख्या ताकदवान शक्तीला गुडगड टेकायला लावलं ला। त्याच पद्धतीनं उद्याचं आंदोलन हे बेमुदत करून आमची संख्या हीच आमची ताकद आहे आम्ही कारखानदारांना आणि सरकारला मागं सरकार, यायला लावू हा निर्धार करून उद्याचं आंदोलन आम्ही करणार आहोत उद्याचा चक्काजाम होऊ नये दिल्लीच्या आंदोलनासारखा राडा होऊ नये काही शेतकरी तिथे शहीद सुद्धा होऊ शकतील एवढ्या विराट संख्येनं शेतकरी चक्काजामसाठी त्या ठिकाणी येणार आहेत म्हणून आम्ही दोन पावलं नव्हे तीन पावलं पाठीमागा आलो पण शंभर रुपये साखर कारखान्यांनी द्यावेत पण किमान दोनशे ते तीनशे रुपये एस पीचा अधिकार वापरून राज्य शासनानं द्यावेत साखर कारखानदारांमागे नेते असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केलेला आहे शेतकऱ्यांना पैसे देण्यापासून याच नेत्यांनी रोखल्याचं राजू शेट्टींनी म्हटलंय हसन मुश्रीफ जयंत पाटील सतेज पाटील आणि विश्वजित कदमांवर राजू शेट्टींनी थेट के शेट केलाय शेतकऱ्यांना हक्काचे पैसे दिले नाहीत तर कारखाने हो ना याच्या पाठी मग मी आधीच सांगितलेलं आहे कोल्हापूरचे पालकमंत्री आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार बंटी पाटील हेच आहेत असं माझं अजूनही ठाम मत आहे आणि सांगली जिल्ह्यातले जयंत पाटील असतील विश्वजित कदम असतील हेही त्याच्यामध्ये आहेत या सगळ्यांनी मिळून बाकीच्या कारखानदारांना आणि खाजगी कारखानदारांना सुद्धा गप्प बसवायचं काम केलेलं आहे आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की जे देणार आहेत त्यांचे कारखाने आजपासून सुरू करायला आम्ही तयार आहोत परंतु तुम्ही जर कर कळप करणार असाल तर शेतकऱ्यांचाही कळप होणारच परंतु कसल्याही परिस्थितीमध्ये गेल्या वर्षी तुटलेल्या उसामध्ये काही ना काही दुसरा हप्ता आता आम्ही शेवटचं सांगतो तुम्हाला आम्ही शंभर रुपये म्हटलेला आहे आता शंभर रुपयाच्या खाली एक रुपया येणार नाही आम्ही तेवढं तुम्हाला द्यावंच लागेल ते, ला ते दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू होणार नाहीत